नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत गद्य 14 काळे केस, लेखक ना सी फडके। मित्रांनो, या पाठाच्या भाग 1 मधील व्हिडिओत आपण लेखकांना त्यांच्या काळ्या केसांवरून त्यांचे मित्र नातेवाईक कसे भंडावून सोडत ते पाहिले। लेखक त्यांच्या प्रश्नांचे जमेल तसे समाधान करून देत असत, पण एकदा मात्र एक गृहस्थ फारच मागे लागला। तेव्हा लेखक त्या गृहस्थाला म्हटले की तुम्ही फारच पिच्छा पुरवता आहात, तेव्हा सांगणं भाग आहे। आपल्या काळ्या राहिलेल्या केसांबद्दल लेखक काय कारण देतात ते आज आपण पाहणार आहोत। प्रथम आपण पाठाचे वाचन करू। आता कसं बोललात, ते खुशीत येऊन म्हणाले, सांगा काय केलत। मी म्हटलं, असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात, फार विचार केल्यानं, नाही का? हे कारण मान्य करण्यात ते फार विचारी ठरत होते, त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले, हो, असं तज्ज्ञांचं मत आहे खरं। मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत, तोच उपाय मी केला। ते म्हणाले, लक्षात नाही आलं। मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना, असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला। ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन। तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो, त्याप्रमाणेच मला जर एखाद्यानं विचारलं तुमची विचार करण्याची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल। पहा मित्रांनो, लेखकांच्या मागे लागलेल्या त्या गृहस्थाला लेखकांनी सांगितलं की जास्त विचार करण्यामुळे केस पांढरे होतात। मी जास्त विचार करत नाही म्हणून माझे केस आतापर्यंत काळे राहिले आहेत। खूप विचार करणाऱ्यांचे केस पिकतात हा नियम लेखकांनी त्या गृहस्थाला सांगितला। मात्र हे सांगता सांगता लेखक स्वतः विचार करणे या प्रक्रियेकडे वळतात, पण आपले विचार करण्याची नेमकी वेळ कोणती हे मात्र काही त्यांना सांगता येत नाही। पुढचा भाग पहा, माझी विचार करण्याची वेळ कोणती, विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा। हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही, याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे। या निश्चयानं मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे। निकाल लावणे म्हणजे एखाद्या निर्णयापर्यंत येऊन थांबणे। माझं उत्तर तयार आहे, उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे, पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही। मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळच मी विचार करत असतो। लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा। नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो, अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो। यत्न म्हणजे प्रयत्न। गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं। त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही, तद्वत म्हणजे त्याप्रमाणेच तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो। तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू। पहा मित्रांनो, लेखक असे सांगतात की त्यांची विचार करण्याची विशिष्ट अशी वेळ ठरलेली नाही। खरे तर कोणीही अमुक एका वेळेला विचार करतो आणि अमुक एका वेळेला विचार करीत नाही असे कधीही नसते। ते स्वतः सदा सर्व काळ विचार करीत असतात। कोणत्याही लेखकांना तर त्याची जास्त गरज असते। कसली? विचार करण्याची। कारण लेखनासाठी त्यांना नवनवीन कल्पना हव्या असतात आणि त्या कल्पना विचारातूनच मिळत असतात। काही कल्पना अर्धवट लिहून झालेल्या असतात, त्या पूर्ण करायच्या असतात। लेखक म्हणतात की जर माझा गाढ झोपेचा जर काळ सोडला तर मी सतत विचार करीतच असतो। म्हणून लेखक म्हणतात की मला जर कोणी विचार करण्याची वेळ विचारली तर मी याचं उत्तर देऊ शकणार
नाही, कारण सतत मी कुठला ना कुठला तरी विचार हा करतच असतो. पुढचा भाग पहा मित्रांनो, पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणच ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो, तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे, आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतातही. पहा मित्रांनो, लेखक जरी म्हणतात की विचार करण्याची कोणती वेळ हे मी सांगू शकत नाही, पण मात्र आवडती वेळ ते आपल्याला सांगतात. कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार लेखकांना सुचतात या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे मात्र आहे. ते म्हणतात की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे, आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतात. पहा मित्रांनो, एका गृहस्थाने प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला सहज म्हणून उत्तर देता देता लेखक विचार करणे या प्रक्रियेकडे वळाले, आणि तेच स्वतः विचार करायला लागून गेले की अरे खरंच आपण एवढं लिहितो, मग आपली विचार करण्याची वेळ कोणती असेल. ती वेळ तर मात्र त्यांना सांगता आली नाही, पण सकाळी दाढी करण्याची वेळ ही त्यांची सगळ्यात आवडती वेळ त्यांनी सांगितली. मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. या पाठाचा तिसरा व्हिडिओ त्यात आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा. नमस्कार. धन्यवाद.